खेळाडू अर्थात दीपेश गरत व यावेळेस पुन्हा एकदा पहा गुडघ्यावरती बसून खेळण्याचा हा प्रयत्न 39 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील। आणखीन एकदा आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न यतींची ताकद मध्यरात्री सुद्धा त्याची बॅट तळपते हे विशेष कारण 2 वाजून जवळजवळ 14 मिनिटं झालेत मध्यरात्र या ठिकाणी मात्र या टीमचं पारडं तो चढ करून देतोय काय बात आहे आणि या क्षणीला आक्रमण आक्रमण आणि फक्त आक्रमण कारण पहिला बॉल नो त्यानंतर 2 धावा सिंगल चौकार यतींच्या बॅट मधून पुन्हा षटकार यतींच्या बॅट मधून आणि सुतार साहेबांचा सुद्धा आपण उल्लेख करू शकतो। त्यावेळेस मात्र ऑन साइड ला टर्न केलाय बॉलला पाठवून दिलंय विकेटच्या वर उडी आता मात्र प्रश्न पडलाय नेमकं जेवण किती झालंय कारण येणारा प्रत्येक बॉल हा आक्रमणासाठी बनलाय आणि त्याच्यासाठी आता ही जणू परवा यतीन भोईरच्या बॅट मधून आणखीन एक षटकार खऱ्या अर्थाने ही अगदी फ्रेंडली होती की काय असं वाटतंय परंतु यतीन भोईर आपल्या ताक गोड व्हावा अशी ते आपल्याला पाहायला मिळतात। चिन्मय जोशी प्रत्येक विकेट साठी विवेकजी सुतार यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे।